नमस्कार, मी डॉक्टर पी जी बनसोट वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय आरमोरी। कोरोनाच्या संदर्भात आरोग्यविषयक माहिती मी आपणाला देत आहे। सगळीकडे आपणास माहीत आहे कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे आणि याचा एका व्यक्तीमार्फत दुसऱ्या व्यक्तीकडे याचा झपाट्याने प्रसार होत आहे आणि त्याच्यामुळे सगळीकडे आपण बघत आहोत की गर्दीचे ठिकाणं टाळण्यासाठी सगळीकडे बंद केल्या जात आहे। मी दवाखान्याच्या दृष्टीने एक गोष्ट सांगू इच्छितो की सगळे दुकानं, मॉल्स, मार्केट सगळे बंद झालेले आहेत, पण दवाखान्यामध्ये जे साधे लोक आजाराचे व्यक्ती आहेत ते दवाखान्यामध्ये येत आहेत आणि त्याच्यामुळे साधे येणाऱ्या लोकांना दवाखान्यामधून इन्फेक्शनचा, जंतुसंसर्गाचा प्रादुर्भाव होऊ शकतो। म्हणून मी सगळ्या जनतेला आवाहन करतो की जे व्यक्ती साध्या आजाराचे आहेत, साधं दुखणं, सर्दी अशा साध्या आजाराच्या लोकांनी दवाखान्यामध्ये कृपया येऊन गर्दी टाळावी। दवाखान्यामध्ये ज्यांना अत्यावश्यकच आहे अशाच लोकांनी दवाखान्यामध्ये यावं आणि ज्यांना भरतीची गरज आहे अशा व्यक्तींनी भरती व्हावं। नाहीतर काय होईल, इतर व्यक्ती, साधेही व्यक्ती दवाखान्यामध्ये येतील आणि दवाखान्यामध्ये जंतुसंसर्गाचा धोका जास्त असल्यामुळे तिथून साध्या व्यक्तींनासुद्धा याचा धोका संभवू शकतो असे आवाहन मी करत आहे। याच्यासाठीच सरकारने जे डेंटल क्लिनिक्स आहेत ते बंद ठेवण्याचे आवाहनसुद्धा केलेलं आहे आणि भारत सरकारनेसुद्धा याचं पब्लिक नोट्स काढून लोकांना, कमीत कमी साधारण आजाराच्या व्यक्तींना दवाखान्यामध्ये न जाण्याचे आवाहन केलेले आहे। आरोग्याच्या दृष्टीने बाहेरचे लोक आता आपल्या तालुक्यामध्ये येत आहेत। जिथं जिथं या रोगाचा प्रादुर्भाव आहे, जसं नागपूर आहे, पुणे आहे, मुंबई आहे, या जिल्ह्यातील व्यक्ती आपल्या आरमोरी तालुक्यामध्ये किंवा गडचिरोली जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणी येत आहेत, अशा व्यक्तींनी काय काळजी घ्यायची आहे, तर जे व्यक्ती अशा प्रवासावरून आलेले आहेत त्यांनी 14 दिवस आपल्या घरामध्येच वास्तव्य करायचे आहे। घराबाहेर त्यांनी कुठंही जाऊ नये। घरामध्ये राहून त्यांनी वारंवार आपले हात साबणाने धुवावे, नाकावर रुमाल बांधावा, दर 5-7 तासांनी ती रुमाल बदलवत राहावी, एका घरामध्ये वेगळ्या खोलीमध्ये राहावे, त्यांनी घरामध्ये इतर लोकांसोबत जास्त संपर्क ठेवू नये, आपले भांडे, आपले कपडे, टॉवेल, चादर, बेड हे सेपरेट राहावे आणि 14 दिवस असं काळजी घेतल्यानंतर समजा त्यांना कोणतीही लक्षणे आढळलेली नाही, सर्दी, खोकला, ताप किंवा श्वास घ्यायला त्रास अशा प्रकारचे कोणतेही लक्षणं आढळले नाही, तर त्याला हा कोरोनाचा जंतुसंसर्ग नाही असं आपण समजू शकतो। पण या 14 दिवसामध्ये घरात राहून एखाद्या व्यक्तीला ताप, सर्दी, खोकला किंवा श्वास घ्यायला अडथळा जाणवला तर अशा व्यक्तींनी दवाखान्यामध्ये येऊन आपली तपासणी करून घ्यायची आहे। एखाद्या व्यक्तीला असा संशयित वाटेल तर अशा व्यक्तींचं घशाचा नमुना, ज्याला आपण थ्रोट स्वॅब म्हणतो, तो घेऊन आपण नागपूरला पाठवू शकतो। परंतु बाहेरून येणाऱ्या सगळ्याच व्यक्तींचा आपण असं थ्रोट स्वॅब घेऊन नागपूरला पाठवू शकत नाही। याच्यामध्ये जे रुग्ण, जे व्यक्ती फक्त जास्त हाय रिस्क आहेत किंवा जास्त संशयित आहेत, जसे परदेशातून आलेले व्यक्ती किंवा एखादा लॅबोरेटरी तपासणीमध्ये, प्रयोगशाळा तपासणीमध्ये पॉझिटिव्ह व्यक्ती असेल आणि त्याच्या संपर्कात कोणी दुसरा व्यक्ती, त्याचे जवळचे नातेवाईक आले असतील, तर असे व्यक्ती हे फार हाय रिस्क आहेत, त्यांना कोरोना पॉझिटिव्ह होण्याचा धोका जास्त आहे। म्हणून अशा व्यक्तींना मग रुग्णालयामध्ये आयसोलेशन वार्डमध्ये भरती करून त्यांचा घशाचा नमुना, थ्रोट स्वॅब हे आपण नागपूरला पाठवत आहोत। त्याच्यामुळे इतर व्यक्तींनी घाबरून जाऊ नये। जे जे आपल्या तालुक्यात, बाहेरच्या राज्यातील, बाहेरच्या जिल्ह्यातील येत आहेत त्यांनी फक्त ही एकच काळजी घ्यायची आहे की त्यांनी 14 दिवस घराच्या बाहेर कुठेही जाऊ नये। म्हणजे 14 दिवस ते जर घरामध्येच राहिले तर आणि एखाद्याला जंतुसंसर्ग जरी असेल तरी तो त्या समाजामध्ये पसरणार नाही। सगळ्या व्यक्तींनी ही काळजी घ्यावी। याच्यासाठीच आपल्या देशामध्ये आता 22 तारखेला म्हणजे रविवारी उद्या कर्फ्यू, जनतांनी स्वतःच पाळायचा कर्फ्यू हा घोषित केलेला आहे। या कोरोनाचा साथीचा प्रादुर्भाव समजा वाढला तर मग त्याला रोकथाम करणे फार कठीण जाणार आहे। म्हणून सगळ्यांनी याच्यावर एकच उपाय आहे की कर्फ्यूसारखी स्थिती
जेवढी पाडता येईल ते आवश्यक आहे. सगळं गर्दीचे ठिकाणं बंद करावे आणि गर्दी टाळावी आणि आपल्या घरामध्ये शक्यतो जेवढं जास्त राहता येईल तेवढं सर्वांनी जास्त राहावे. वारंवार साबणीनं हात धुतजावे, नाकातोंडावर रुमाल बांधावा, शिंकताना खोकलताना योग्य ती काळजी घ्यावी, रुमाल तोंडासमोर किंवा नाकासमोर धरावा. एवढं आपण काळजी घेतली तर हा कोरोनाचा जो जंतुसंसर्ग आहे हा समाजामध्ये पसरणार नाही असं मी सगळ्यांना आवाहन करतो. धन्यवाद. नमस्कार.